अगदी महत्त्वाची मॅच, पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद लाइक बिफोर विकेट, वाट पहावी लागेल. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. दादा फक्त 12th मॅनर्स असतील, असोसिएशनचा नियम आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला व्यासपीठ आहे. थँक यू. तर पुन्हा एकदा अक्षयजी मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते जितू दादा पाटील यांचे जावयात. ओके, तर चिकणघरला एक कॅश प्राईज आलाय गणेश बिबा पाटील यांच्याकडनं. विकेट अट्री घेतली तर 2100, अजून 1000 क्रॅश प्राईज आलाय. MB ग्रुप रेग्युलर आपल्या टीम कडनं नवनाथ मंत्र्यासाठी 1000, तिकडे जमा करा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये नको. थँक्यू. नाही द्यायचे त्यांना, ऑलरेडी त्यांचं नवनाथ मात्रेला सबमिट झालंय. OUT आउट, अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय. आणि सगळ्यात महत्वाची आता एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कॉमेंट्री बॉक्स समोर कुणीही थांबू नका. त्वरित 0 मिनिटांमध्ये आपण एकदा व्यासपीठावरती या, किंवा एकदा आपल्या टीम सोबत आपल्या प्लेयर्स डगआउट मध्ये जॉईन व्हा. दिव्यांना दिवा लावला की दिव्यांचे एक दिमा तयार होतं, फुलाला फुल जोडलं की फुलांचा एक फुलार तयार होतो, माणसाला माणसं जोडली की अर्जुनभाई पाटील नावाचं एक सुंदर व्यक्तिमत्व तयार होतं. थँक्यू. तर याच दरम्यान देवीचा पाडा MB ग्रुप रेग्युलर संघाकडून नवनाथ मात्रे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या, थँक्यू. थँक्यू सो मच. आज भाईंचा वाढदिवस, तर मग बॉल टू बॉल अपडेट अँड कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्याबद्दल आम्ही थोडंसं क्षमस्व आहोत. व्यासपीठावरती महेशदा पाटील यांचं आगमन झालंय. भाईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक सारी मान्यवरांची या ठिकाणी आपल्या मित्रांची टीम आपला ताफा या ठिकाणी जोडला जातोय. महेशदांचं करूया आपण हार्दिक स्वागत. महेशदा हे नाव, हा चेहरा जरी समोर आला की मी नेहमी म्हणतो जंगल में कभी चुनाव नहीं होता, शेर अपनी ताकत से राजा कहला जाता. स्वागत करूया आपण महेशदांचं. ऑन स्क्रीन तुम्ही त्यांना पाहत होतात. हाफ ट्रॅकर मिस की हू क्या बॉल हवे डाऊन दी बॉल फील्ड. फर्स्ट अटेम्प्टला ट्राय चांगलं होतं, सेकंड अटेम्प्टला जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ, हे क्रिकेटचं सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या परीरानं सोडलेला जेल आणि तदनंतर बनवल्या गेल्या एका जोडीया मॅचमध्ये एका फलंदाजाच्या बॅटमधनं 264 धावा. ते नाव होतं हिटमॅन रोहित शर्मा, द्विशतकांचा राजा. मार्टिन गुप्टीलचा सोडलेला झेल मार्वन सॅम्युल्सनं अवघ्या 4 आकड्यावरती, तदनंतर त्यानं बनवल्या 237 धावा. कपिल देव निगजनं टिपली कॅच, तदनंतर भारतानं जिंकलं 1983 विश्वचषक. MSDच्या नेतृत्वाखाली मुन्ना पटेलच्या गोलंदाजीसमोर सीसाननं घेतलेली कॅच, भारतानं जिंकलं ODIचं विश्वचषक पाक मुल्काच्या विरुद्ध. एक एक मिस्टेक्स ना ऑलवेज डेंजरस असतं, कारण माणसाला ना पर्वतांना ठेस कधीच लागत नाही, ठेस लागते रस्त्यामध्ये असल्यानं एक छोट्याशा दगडानं. मायनर मिस्टेक्स ऑलवेज तुम्हाला धोकादायक असतील. या पाहूयात 4 षटकांची मॅच, किती टार्गेट सेट करतीय वागेश्वर देसाई. Yorker, you miss, I will definitely hit. Furniture destroy. Wicket number me diye 2, golandaz Vikram Bhoir. Thank you. Tara ek sanman aya manchavarti karnar ahot. Upadhyaksh sahib Prakash ji matre yana vinanti karen ki aaple shubhas se apan Sunil Mama Chaudhary yancha sadichya sanman apane manchavarti karaba. Devicha badar fast khush. का क्रिकेट दाखवलं आहे आज देवीचा पाडा 40+ टीम न. MB ग्रुपचा आज मोठा सपोर्ट होता. ओमे एक कॅश प्राईज आहे. विक्रम भोईरनं हॅट्रिक घेतली तर रुद्र इलेव्हनचे पुरस्कार दे पिंट्या भोईर त्यांच्याकडनं 3000 कॅश प्राईज विक्रम भोईरला दिलं जाईल. एक विशेष सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. थोड्याच वेळात वाढदिवस देखील साजरा केला जाईल पुन्हाच्या एकदा. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहता. नुकतंच नगरसेवक चषक आपण खिडकाईला पाहिलं आणि स्पर्धेचे आयोजक प्रदीपदादा आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत आहे प्रदीपदादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत आमचे पंडितदादा पाटील यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान अडगणी घ्या जाईल. समालोचन क्षेत्रातील ठाण्याचा ठाण्या वाघ घारिवलीचे पंडित पाटील एक लेजेंडरी कमेंटेटर त्यांचा करतो आपण सन्मान. बॉल चालला फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर, अडथळ्यांसमोर हार मानेल ते क्रिकेट देसाईचं कसलं. वी फॉल वी फेल बट देन वी विल राईज अगेन, म्हणजेच देसाई चौकाराला पहिला देसाई टीमसाठी आणि चौकारानंतर स्कोर फ्लाय झाला आहे.
टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अगदी पाच बॉलचा खेळ झाल्यानंतर सहा रन दोन गडी बाद वागेश्वर देसाई रुद्र इलेव्हन चिकणघरच्या विरुद्ध. पॉवर प्लेचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. डावखोऱ्या त्याचे फलंदाज झालेत बैराम पाटील. का बॉलिंग केली मागच्या मॅचमध्ये बैराम पाटील यांनी अगसनच्या विरुद्ध सामन्याला टर्न केलं. अनुभव काय असतो 40+ मध्ये पाहायला मिळतं. बाडन पॅडमध्ये होता पुन्हा एकदा मिड विकेटला गॅप मोठा आहे. धावेंचा टोटा मुळीच नाही आहे. मड विकेट बाउंड्री लाईनला फाडत तोडत चेंडू फरार झाला आहे. सीमारेषा बाहेर एक भगवा चौकार येतो आहे अध्यक्ष चषकातील. तर पंडितदादा पाटील यांचा सदिच्छा सन्मान होत असण मंचावरती आपल्याला पाहा मिळत. तर एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. बघा उद्या जे चार संघ असतील सेमी फायनलिस्ट त्यांनी 6 वाजता हजर कुठल्या परिस्थितीत राहायचं आणि तेव्हा ड्रॉ. उद्या ज्या सुपर फोरमध्ये येणाऱ्या चार टीम आहेत त्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल सेमी फायनलचा. फर्स्ट वर्सेस सेकंड, थर्ड वर्सेस फोर्थ. आणि चार टीम मध्ये चिट्ट्या होतील. 6 वाजता चारही टीम्सनं रिपोर्ट करायचा आणि उद्या सगळ्यांचं आकर्षण अर्थातच प्रत्येकाला आवडणारी अनेक सारे रेकॉर्ड मोडणारी मग प्रेक्षकांचे गर्दीच असतील ऑनलाईन विवश असतील ठाणे विरुद्ध रायगड 40+ पटलावरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. GTCच्या माध्यमातून सध्या देखील आज असंख्य सारे ऑनलाईन प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. नेरळ विभागातनं, कर्जत विभागातनं, पनवेल विभागातनं, डोंबिवलीमधनं आणि प्रत्येक गावागावात आज GTC ही स्पर्धा पोचवती आहे. वेलकम ऑल ऑफ यू. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन चेंडू आदळला. अंपासकडे हलकंसं अपील जरूर झालं. पहिल्या षटकाचा खेळ जरूर रन झाल्या पण चिकणघरला फारसा मोठा तिकडे काही तुटवडा नव्हता कारण विकेट मिळाली मॅचची प्राईज विकेट साई म्हात्रेला. त्यांनी शून्यावरती बाद केलं. डावाच्या पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार झाला. 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वल्स ज्यावेळी शून्यावरती बाद झाला सेकंड डे वृत्तमानपत्रामध्ये बातमी आली प्रिन्स ऑफ वल्स गोज ऑन डक अँड मूव्ह टू शाही पवलियन. त्यानंतर क्रिकेटमध्ये गोल्डन डक, पॉन्स डक, डायमंड डक, सिल्वर डक, रॉयल डक या टर्म्सचा वापर त्या त्या संज्ञेनुसार केला जातो आणि पहिल्याच बॉलवरती शिकार साई म्हात्रेची झाली. हाफ ट्रॅक पुन्हा एकदा बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळलाय. बीट केला बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या दोन बॉलवरती आले होते दोन चौकार. त्यानंतरच्या दोन बॉलवरती आता दोन निर्धाव टाकलेत. म्हटलं जातं ना दुनिया के सारे शौक कभी पाले नाही जाते, काच के खिलोने कभी हवा में उछाले नाही जाते. कोशिश करणे से हमेशा जीत बनती आसान, हर काम तकदीर के भरोसे कभी टाले नाही जाते. सुपर फोरमध्ये इंटर होण्यासाठी लढाई आहे. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं स्कोर पुढे सरकला आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळती आहे धावफलकावरती, ती जाऊन पोचली 11. 3 रात्री या स्पर्धेमध्ये अप्रतिम समालोचन केलं आणि विनोद पाटील यांचं करूयात आपण विशेष आभार. उद्या पुन्हा एकदा आपल्यासोबत ते जॉईन होतात आणि त्यांचा सन्मान आपण उद्याच्या रात्रीमध्ये करणार आहोत. ओव्हर द विकेट गुडलेन स्पॉटवरती होता. बॉल चालला डीपमध्ये मड विकेटला. तर उद्या चार टीम्सचे कॅप्टन उपस्थित असतील आणि चार टीममध्ये ड्रॉ होईल. आणि जर 6 वाजता कोणता कॅप्टन उपस्थित झाला नाही नियमावली 40+ किती कडक आहे तुम्हाला अगदी चांगलं माहिती आहे. आणि योगायोगानं जर संदपचा पहिला सामना आला तर तो आपण दुसरा खेळणार आहोत कारण त्यांच्या गावामध्ये रामनवमीचा एक पारंपरिक उत्सव आहे आणि त्यामुळे तो अटेम्प्ट करणं सगळ्यांना गरजेचं आहे कारण परंपरा वाटचाल आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. आपली संस्कृती, आपले संस्कार आणि ती जिम्मेदारी देखील सांभाळणं आयुष्यामध्ये तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे ही महत्त्वाची सूचना 40+ संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करतो आहे. 13 बाईकसोबत प्रथमच पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला वेड लावणारी स्पर्धा आपण पाहता. अध्यक्ष चषक अगदी घरामध्ये कुठेतरी क्रिकेटची स्वप्न रंगवणाऱ्या खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं काम आज अर्जुनभाईंनी केलं आणि आज भाईंचा वाढदिवस. प्रतापगडाची शौर्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची भाई तुमच्या आयुष्याला लाभो.
या शुभेच्छा। दुनिया एक सोना और मिल जाए तो मिट्टी और ना मिल जाए तो भी आपको प्रयास करना ही है, असाच एक संघर्षमय व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुनबाई पाटील। आणि फलंदाज झालेत या ठिकाणी क्लीन बोल्ड, धक्का लागल्या मैदानावरती आपण पाहताय। तिसरा बॅटिंग करत असताना टीम वागेश्वर देसाई क्रिकेट संघाला एका मागोमाग एक एक फलंदाज बाद होत चाललाय, अडचणीत येत चालली आहे, अडचणी वाढत चालल्यात, स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल सध्या या सगळ्यांसमोर सामोरं जावं लागतंय वागेश्वर देसाईला। याचं कारण काय तर रुद्र इलेवननं पहिल्याच बॉलवरती साईला बाद केलं, त्यानंतर त्यांनी बाद केलं अमित पाटीलला, आता बैराम पाटील जे डावखोरे त्याचे फलंदाज होते, दोन चौकारांनी डाव त्यांनी सावरला होता, त्यांची देखील विकेट आली। आई गावदेवी रुद्र इलेवन शिखनगर वर्सेस मॅच तुम्ही पाहताय जय वागेश्वर देसाई या दोन टीमच्या दरम्यान। तीन टीम्स आत्तापर्यंत आपल्याला मिळाल्यात, पहिला संघ जय हनुमान कामोठे रायगडातनं आला, सेकंड टीम आपण पाहिली ती म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान संदप, आणि तिसरी टीम आपण पाहिली आहे जी सुपर फोरमध्ये इंटर झाली आहे देवीचा पाडा, आणि चौथा संघ कोण, या बाईकचा वारसदार कोण आता चिखणगर की देसाई, तो प्रश्न मैदानावरती आत्ताही बाकी आहे। ओव्हर नंबर दोन, अरुण भोईर चांगली बॉलिंग करतायत, धावा त्यांनी पूर्णपणे थांबवलेत, न्यू बॅटर विकेटवरती पोहोचलेत। नितीन पाटील वाघ जरी जखमी झाला तरी तो ज्यावेळी संधी मिळेल अजून घातक ठरतो, हा देखील जखमी शेर आहे, त्याला देखील आज चांगली बॅटिंग करायची आहे। पहिल्याच बॉलवरती फटका चांगला गॅपमध्ये खेळलेत, बॉल चला डीप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचला, चेस होतं, सिंगल पूर्ण झाली आहे, दुसरी धाव कशी बनवेल, ऑलरेडी पायालाच दुखापत झाली आहे नितीन पाटीलच्या, बट नितीन पाटीलला देखील आज म्हणावं लागेल घायल शेर की सास, घायल शेर की सास उसके दहाड से भी ज्यादा खतरनाक होती है, डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख तू भी एक सिकंदर है। ती बॅटिंग अपेक्षित आहे वागेश्वर देसाईला, फटका चांगला मिडल ऑफ द बॅट, बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, पंचांचा इशारा सहा धावा, अध्यक्ष चषक व्हेरी मच नीडेड सिक्स फ्रॉम टीम देसाई, सहा धावा गरजेच्या होत्या। आणि षटकार आलाय, सज्ज आहे आपल्या सर्वांची लाडकी अर्जुन भाईंची ट्रॉफी, काय दरारा सांगू अध्यक्ष चषकाचा, सिर्फ नामी काफी, पाऊस पडणार षटकारांचा, वादळ येणार चौकारांचा, विकेटचा येणार महापूर, कारण आयोजन आहे ब्रँडेड अध्यक्ष चषक, म्हणून तर चर्चा होते गावागावात तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात भरपूर, आणि अगदी असं एक मातबदार नियोजन आपण पाहता अध्यक्ष चषक 2023 ज्या स्पर्धेनं अलीकडच्या काळात अगदी काही रात्रींमध्येच पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला कल्याण डोंबिवली 40+ संघटनेची दखल घेण्यास भाग पाडलं आहे, कारण म्हटलं जातं ना यशाचं शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या कठीण खडका खालून देखील जावं लागतं, कारण लढताना झालेल्या जखमा जिंकल्यावरती त्रास देत नाहीत तेव्हा त्या अभिमानांना मिरवल्या जातात। सुरुवात अगदी फक्त 10 संघांना घेऊन झाली आणि आता 58 संघ 40+ माध्यमातून संघटनेमध्ये जोडले गेलेत, आणि संघटनेबद्दल बोलावं तितकंच कमी आहे। कोणत्याही खेळाडूच्या घरी त्याच्या मुलाचं त्याच्या मुलीचं लग्न असेल तर तब्बल 1,00,000 रुपयाची सढळहस्ते मदत केली जाते, हे पूर्ण जगामध्ये एकच ठिकाणी पाहायला मिळतं, आणि ती संघटना अर्जुनभाई पाटील यांची, आणि आज त्याच राजेशाही व्यक्तिमत्वाचा वाढदिवस, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अर्जुनभाई पाटील यांच्यासाठी। बॅकफुटला जाऊन अंडम बॉक्सला टॅप केलं, शॉर्ट कव्हरचा खेळाडू चिंडीवरती पुढे सरकेल, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल, एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय, टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 21 रन्स, चांगल्यात रन्स कुठेही कमी नाही आहेत, मात्र जी बॅटिंग आहे ना चिखणगर टीमकडे, मग पिंट्या असेल हरीश केणे असतील, अगदी विक्रम भोईर, हे दोन असे फलंदाज आहेत जे कोणतंही टार्गेट चेस करण्याची धमक आपल्यामध्ये ठेवतात, तर मग कमीत कमी 40+, कारण देसाईकडे देखील फिरकीचं आक्रमण, वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे, हाफ ट्रॅकर होता बॅकफूटला गेले, त्यामुळे थोडंसं अजून चेंडू चेस समोर आला आणि समोर खेळले लॉंग ऑनला ऑन द राईज अलॉंग दी कार्पेट, आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे। हो जो मुश्किल पत्थर सी उसके लढणे का जज्बा परवासा होना चाहिए, तुझे रोके जो चिंगारी तर अभी तर भी ज्वाला दहकनी चाहिए, तू सत्य के पद पर चल हो कहीं से भी शुरुआत, बस शुरुआत होनी चाहिए, आक्रमण गरजेचं आहे, आणि झालं आहे, बट फटका फसला आहे, डाऊन दी बॉल फील्ड
चेंडूवरती पोहोचले. एकाच ट्रायमध्ये झेल त्या ठिकाणी मिस झाला आहे. नितीन पाटील दुखापतग्रस्त, गावासाठी खेळण्याची जिद्द मनामध्ये आहे, तो सध्या दुखापतीनं त्रस्त आहे, त्रास देत आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नीला झालेली दुखापत अर्थातच गुडघा त्या ठिकाणी सतवतो आहे आणि क्रॅम्प्स येत आहेत, पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आत. हेच ग्रामीण क्रिकेट असतं. अगदी या मुमेंट्स नंतर ना मला युवराज सिंगच्या एका किस्स्याची आठवण झाली. भारत अडचणीत होता, 5 विकेट्स गेलेत होत्या, युवराज विकेटवरती बॅटिंग करत होते, कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर परत आलेला युवराज ज्यावेळी स्वतःच्या हेल्थसोबत संघर्ष करत होता त्याचवेळी रक्ताची उलटी युवराजला झाली. फिजिओथेरपी मैदानावरती आले, चर्चा झाली युवराजसोबत की अजून काही बॅटर्स आपल्यासोबत आहेत, कदाचित त्या मॅच जिंकून देतील. बट युवराजनं सांगितलं की आता मी मैदान सोडलं तर मात्र सामना जिंकेल की हारेल हा प्रश्न निर्माण आहे, पण जर मी लढलो तर इथनं भारत सामना जिंकू शकतो. पुन्हा एकदा फिजिओथेरपी म्हणाले, बट सध्या तुझी ती कंडिशन नाही आहे की तू विकेटवरती स्टेबल बॅटिंग करू शकतो. आणि त्यानंतर युवराजला फिजिओथेरपी म्हणाले, इथे जीव जाण्याचा देखील मोठा धोका आहे. त्यानंतर पूर्ण क्रिकेट जगताच्या इमोशन्स बदलवणारा एक वाक्य युवराजनं म्हणालं, जर सीमेवरती देशाचं रक्षण करताना जवान गोळी खाऊन मरू शकतो, शहीद होऊ शकतो, तर मी क्रिकेटच्या पटलावरती रक्ताची उलटी झाल्यानंतर बॅटिंग का करू शकत नाही. डेडिकेशन लेवल ऑफ द क्रिकेट, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट नाव दिस स्टेज. आणि देसाईसाठी तेच करतोय नितीन पाटील. आणि जर त्याचा क्रिकेटवरचा असलेला जीव आणि त्याची संघर्ष करण्याची जिद्द आवडत असेल तर देसाई आणि डोंबिवलीकर एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या नितीन पाटीलच्या या अफलातून संघर्षासाठी. रन्स बनतील की नाही ते माहीत नाही. थँक यू सो मच महेश भाई, ऑलवेज लॉट्स ऑफ लव. भाईनं नेहमी दिलं आहे, समालोचकांवरती विशेष प्रेम भाईंचं नेहमी असतं. आणि कुठेही असू द्या आवर्जून, आता तुम्ही पाहू शकता ना 12 वाजून गेलेत तरी देखील भाई पोहोचले. म्हणून मी नेहमी म्हणतो, शब्दाला जागणारा आणि हाकेला धावणारा एक सच्चा नगरसेवक म्हणजेच महेशभाई पाटील. येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक पण बदलेल, अजून पुढे भरपूर काही लागेल. हीच आई भवानी चरणी प्रार्थना. आणि असे जर कार्यकर्ते सातत्यानं सोबत असतील तर हा प्रवास अविरत यशाचा सुरू राहील, यात ती मात्र शंकाच नाही आहे. ज्यावेळी एखादं निस्वार्थ काम तुम्ही करता तेव्हा आयुष्यात सगळं काही सहजच शक्य होतं. फायनली दुखापतीतून बाहेर आला, खेळण्यासाठी मी सज्ज आहे सांगत असताना SP मैदानावरती गेले होते, का बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये लाजवाब, आता त्याचा गुडलक तो देऊन आला नितीन पाटीलला. या पाहूयात इथं रन्स बनणार का. टीम जय भागेश्वर देसाई या संघासाठी ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. चांगला फटका बॅकफूटला जाऊन डीप बॅकवर्ड पॉईंटला स्क्वेअर कट केला, फिल्डर आहे डीपमध्ये, एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23. मागच्या 4 बॉलमध्ये हरेश केणीनं खर्च केलेत धावा फक्त 3. चिकणगर देखील सर्वाधिक ट्रॉफी संदप चिकणगर या टीम्सनं 40+ पटलावरती जिंकलेत. आगासनं तब्बल 11 ट्रॉफी जिंकलेत, मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. या पाहूयात सुपर 4 मध्ये कोण इंटर होत आहे, चिकनघर की टीम. या ठिकाणी वागेश्वर देसाई, दोन्ही टीमचं स्वप्न आहे की जिंकायचं आहे. आणि या हंगामात दोन्ही टीम्स टॉपर आहेत, ज्यांनी सर्वाधिक ट्रॉफी स्पर्धा जिंकलेत, अनेक सारा मालिकावीराचा किताब याच टीममध्ये. एका बाजूला पिंट्या, एका बाजूला साईनं कमवलाय. आज साईचं लवकर बाद होणं ते टेन्शनचं काम झालंय टीम देसाईसाठी. स्कोर कार्डवरती रन्स आहेत 23. फटका चांगला आहे समोर खेळलेत, वी शेप मध्ये लॉंग ऑन पोहोचेल का. पहिल्या टप्प्यावरती बॉल पीक केला जाईल, उचलून थ्रो केला जातो आहे. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला 25. देसाईचं क्रिकेट म्हणजे कल्याण डोंबिवलीमधील अगदी क्रिकेटमधील बाळकडू खरं तर या गावानं दिलं. आदरणीय सुखदेव काका म्हात्रे, त्यांच्या नावाशिवाय डोंबिवलीचं क्रिकेटच इनकम्प्लीट आहे. फटका मिस टायमिंग, नो मॅन्स लँडमध्ये मिडऑनला पीच झाला आहे. लॉंग ऑन पोहोचला चेंडूवरती, तोपर्यंत मेल एक सिंगल. आणि एका सिंगल नंतर स्कोर कार्डवरती 10 जाऊन पोहोचलेत, ज्या आपण पाहता 26. 3 षटकांचा खेळ संपला, 26 धावा धावफलकावरती आहेत. अध्यक्ष चषक 2023 प्रथमच रजनी क्रिकेट म्हणजेच प्रकाश झोतामध्ये फ्रंट लाईटमध्ये आपण पाहताय. आणि 13 बाईक्ससोबत ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. नरेशजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेली होंडा शाईन 1,30,000 रुपयाची कुठे जाणार, त्याकडे देखील लक्ष पूर्ण टेनिस क्रिकेटचं लागलं आहे. मागच्या अगदी आपण श्रद्धांजली चषक नारिवलीचा विश्वनाथ शेठ मस्करांची स्पर्धा पाहिली. रायगडाचा चॅलेंजर पारगाव या टीमचा सोन्या गायकवाड त्याचा हकदार ठरला.
आता ही बाईक कुठे जाणार, कामोठे सुपर फोरला आली आहे पुन्हा रायगड की पुन्हा डोंबिवली, अगदी हे चित्र सातत्यानं सुरूच राहील. मात्र उद्या रायगड विरुद्ध ठाणे बरोबर 8 वाजता यायला आणि पाहायला विसरू नका GTC सोबत दोन जिल्ह्यातील क्रिकेटमधल्या मास्टर्स लेजंडचा क्रिकेटच्या पटलावरचा घमासान. कारण म्हटलं जातं मित्रांनो, जो सकाळी उठतो पाण्यानं आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, जो सकाळी उठल्यानंतर घामानं आंघोळ करतो तो मात्र क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास घडवतो. तर आज उदेश पाटील यांचा वाढदिवस होता. वाकण संघातील येणारा गोलंदाजीमधलं फ्युचर ही लाईन आज खरी झाली. पुढच्या वाटचालीसाठी देखील उदेशला शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहता 27-27 धावा. इथं फटका चांगला, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि KGF पाहिलाय ना प्रत्येकाने, त्यामधलंच तर वाक्य आहे, घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. और डर हमेशा होना चाहिए और वो भी दिल में होना चाहिए, लेकिन वो दिल अपना नहीं सामने वाले का होना चाहिए. आणि या षटकाराने आता दबदबा कायम केला आहे नितीन पाटीलच्या बॅटनं आणि 6 ना स्कोर फ्लॅ होतोय 33-33 जावा. 3 गडी बाद 3 देसाई 33-3. क्रिस गेलचा जर्सी नंबर सध्या ऑन स्कोरबोर्ड तुम्ही पाहता. अजूनही बॉल बाकी आहेत मैदानावरती 4 आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये कमीत कमी इथनं हरेशदा 8-9 रन्स आल्या ना की मग पैसा वसूल मॅच. क्लोज इन्काउंटर नक्की पाहायला मल. ज्यांना घरी जायची घाई आहे ना ते पण मैदानावरती थांबतील आणि म्हणतील विदाऊट तिकीट फुल टाइम पास चिकनगर वर्सेस देसाई. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत, 33 स्कोरकार्डवरती 1-4, 1-6 देसाईला अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला अंडर 40 कसं थांबवलं जाईल, 40+ क्रिकेट आहे, प्लस नाही तर मायनस कसं असेल तो प्रयत्न चिकनघर या मैदानावरती नक्की करेल देसाईच्या विरुद्ध. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवरती नरेंद्र भोईर, समोर आहे फलंदाजीसाठी नितीन पाटील. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आला, बॉल तयार ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले लॉफ्ट केला समोर, हा देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन रो षटकार नंबर 2 फलंदाज नितीन पाटील ना ठोकलाय, क्या बात है. आता टार्गेट सेट झालं, आता मजाच गेल्या मॅचला. 39 झालेत, अजून 3 बॉल बाकी आहेत आणि नितीन पाटील ना डाव कठीण परिस्थितीत ना पुन्हा एकदा सावरलाय वागेश्वर देसाई टीमचं. आणि सलगचा तिसरा आला तर आपल्या सगळ्यांचे लाडके यूथ आयकॉन महेशदा पाटील यांच्याकडनं दिलं जाईल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज, क्या बात है. एक षटकार आता 5,000चा आहे, भाई की झलक ऑलवेज सबसे अलग. आणि फलंदाजी देखील काय झाली आहे, जिथे स्वतःच्या पायावरती उभं राहणं कठीण वाटत होतं तिथे खांद्यावरती जिम्मेदारीचं ओझं आणि बॅटमधला संघर्ष का प्राईज लावून आहे. आणि ते देखील जर महेशभाई व्यासपीठावरती असतील लावायलाच हवं. इथे देखील फटका मोठा सजवलाय, व्यवस्थित बॅटवरती नाही आला जरूर, 2 धावा त्या मात्र पूर्ण केल्या जातील, भरपूर वेळ होता आणि सहजच त्या ठिकाणी 2 रन्स त्या ठिकाणी कम्प्लीट झालेत. 41 स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे वागेश्वर देसाई रुद्र 11 गावदेवी चिकनघरच्या विरुद्ध. स्कोरकार्ड 41, शेवटच्या 2 अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि पाहूया शेवटच्या 2 बॉलवरती काय दडलंय. अजून एक मोठा फटका, हा देखील चाललाय डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन पाटील शो डेट ओव्हर मध्ये सुरू झालाय, 47-3 वागेश्वर देसाई. एक गोष्ट, 3 ओव्हरमध्ये 23 होत्या, महेशभाई काही बाईकला किक मारून रिटर्न गेले असतील, आता परत यावं लागेल देसाईच्या पाठीराख्यांना. कारण नितीन पाटीलनं मैदानावरती रन्स बनवलेत, 47 स्कोरकार्डवरती 41 आपण पाहता.
41 होत्या आणि हा देखील चाललाय मैदानाच्या बाहेर चौथा षटकार डेट ओव्हर मध्ये आलाय आणि या षटकात धावा खर्च झालेत 4 षटकार 1 डबल 1 सिंगल आणि तब्बल 27 धावा आणि नितीन पाटीलला का बॅटिंग केली आहे मैदानावरती सुरुवातीला ज्या खेळाडूला आपण दुखापतग्रस्त होताना पाहिलं आणि 2000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके सांगारलीचे नगरसेवक महेशबाईंच्या माध्यमातून आलंय ते म्हणजेच नितीनसाठी काय लढलाय एकच फक्त आता शेवटची लाईन या प्लेअरसाठी लढता लढता हरलो जरी त्याची मला खंत नाही पुन्हा उठेल पुन्हा लढेल शांत बसायला देसाईचा नितीन तो काही संत नाही जबरदस्त फाईट बॅक पाहायला मिळालं आणि पहिली इनिंग मैदानावरती पूर्ण झाली आजच्या रात्रीतील अंतिम मॅच आपण भाईंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी वळणार आहोत तुर्तास मत मी थांबतो तुम्ही थांबू नका या ऐकूयात या मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज तो म्हणजेच आपले नारिवलीचे समालोचक जगदीशजी पाटील सरांचा त्याआधी आपण जाऊयात आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय तो म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक महेशदादा पाटील यांचा तू राजा ही कहलाय का क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होता शेर अपनी ताकत से राजा कहला जाता एकदा जोरदार टाळ्या उद्या बरोबर रात्रीच्या 12 वाजल्यानंतर भाईंच्या वाढदिवसाचा शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी महेश भाई आपल्या सोबत जोडले गेले त्यांचं करूयात आपण विशेष स्वागत आणि वेलकम या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूयात जगदीश पाटील यांना धन्यवाद अजून एक सन्मान आपण करूयात त्या ठिकाणी जगदीश दादांकडे आपण जाऊयात सोबत यू थँक्यू सो मच तर आणखीन एक सन्मान या व्यासपीठावरती करतोय आपण तर सन्माननीय विजयजी बागाडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सदिच्छा सन्मान केला जाईल नेहमीच महेशबाईंच्या बरोबरीने असणारे हे विजयजी यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय मायाची प्रेमाची आपुलकीची ही शाल आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मानचिन्ह देऊन विजयजी यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय सन्माननीय प्रदीपजी पवार हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल तर सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांच्या शिवासे प्रदीपजी पवार यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय येथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला गेलाय आज पाहतोय आपण 5 रात्रीमध्ये चित्र सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळालं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार केला गेलाय हेच वैशिष्ट्य राहिलंय गेल्या 5 रात्रीमध्ये हॅलो थँक्यू सो मच ओमी उपस्थित लाडक्या तमाम क्रीड रसिकांचं पुन्हा एकदा 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य नाईट स्पर्धेमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत अध्यक्ष चषकामध्ये तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं आपण जे ते 3 ओव्हरमध्ये फक्त 23 होते शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 जाबा पाहायला मिळाल्या आणि आता मात्र एक टार्गेट सेट झालं आहे आणि एकूण पाहिलं तर 53 धावा केल्यात आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मात्र आई गावदेवी रुद्र 11 चिकनगरिया टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये पिंट्या उर्फ हरेश केणे आणि विक्रम भोईर लेट्स प्ले
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न साई मात्रे स्वतः टीमचे कॅप्टन तर गणेश भिवा पाटील यांच्याकडून 2100 रुपये तीन षटकरांसाठी. निश्चित या ठिकाणी पाहतोय भाईंना आपण आपल्यापासून रजा घेत असताना निश्चित त्यांनी जो वेळ या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल त्यांचं लाख लाख आभार. एक धाव कंप्लीट केल्या, दुसरे धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलत असताना टीम चिकनगरला पाहतोय. लागोपाठ तीन षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे पिंट्या भोईर यांच्याकडून चिकनगरच्या कोणत्याही खेळाडूला. पुल केलाय फटका, बराच वेळ अभेमत होता, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल आता दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आजच्या नाईटमधील शेवटचा आणि अंतिम सामना या दोन संघामध्ये. येथून जो जिंकेल तो पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही ट्रॉफीसाठी लढाई आहे, कारण जो जिंकेल तो सुपर पॉवर्ससाठी क्वालिफाय होईल. त्यामुळे दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑनसाईडला वेगाने खेळात, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड जीतू आणि दोन धावा पूर्ण करत असताना हरेश सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, मात्र अद्याप पाहिलं तर थोडंसं शांत आहे. दुसरीकडे विक्रम भोईरला पाहतोय, आज मात्र थोडीशी चेंजेस करत असताना, कारण त्यांना माहीत आहे 54 धाबाचा पाठलाग करायचं आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक यावेळेस पाहतोय आपण. एज लागली आहे फलंदाज बाद बिग विकेट, ज्या फलंदाजाची चर्चा करत होतो तो फलंदाज मात्र बाद होतोय आणि देसाई टीमच्या वतीने एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. खूप चांगलं षटक हाताला असताना आउटसाइड ऑफस्टंपला चेंडू पिचिंग केला, थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये आणि जागेवरून खेळून खेळाचा प्रयत्न करत असताना एज लागली आणि फलंदाज बाद झाले. फार मोठी विकेट या मॅचची, जणू गोल्डन विकेटच म्हणावी लागेल, कारण हरेशसारखा फलंदाज ज्याच्यामध्ये आक्रमकता आहे तो मात्र बाद झालाय. वन डाऊनला खेळाडू आता पा मिळतो आपल्याला श्रीकांत विक्रम भोईर आणि श्रीकांत भोईर ही जोडी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये यश मिळालं, ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता देसाई संघ तेव्हासुद्धा साईची महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र नितीनने जी केलेली फलंदाजी होती, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, निरंजन सावंत सर इशारा करत असताना वाईड बॉल आलाय. एकेरी धाव मिळत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर 9. एक बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे जातोय शॉर्ट टर्मॅनला, जिथे मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. षटकाची होती ती सांगता आणि पहिल्याच षटकामध्ये 1-10 ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाली. अत्यंत चांगला क्रिकेट पाहतोय सध्या तरी कायन डोंबिवलीचं हे 40+ आणि मी म्हणेन महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील प्रथम अशी स्पर्धा आपल्याला पाहा मिळतो की ज्या स्पर्धेमध्ये 13 बाईक 40+ ठेवण्यात आल्यात, कारण स्पर्धा भरवणं सोपं काम राहिलं नाही आहे. त्याच्यासाठी मॅनेजमेंट कमिटी पूर्णपणे सक्षम हवी असते. प्रत्येकजण 40+ वतीने मात्र येते आपलं योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्याच माध्यमातून हे खेळाडू ज्यांना एक वेळ घर बसण्याची वेळ आली होती, कारण रेग्युलरमधून कमी चान्स मिळत होत्या आणि वय जसं वाढत होतं त्यामुळे रेग्युलरमध्ये त्यांना एंट्री कमी होती मिळणं खेळण्यासाठी. मात्र अशा परिस्थितीत एक संघटना तयार झाली
कल्याण डोंबिवलीची 40+ची आणि अर्जुन भाईंच्या माध्यमातून ती संघटना तयार झाली आणि आज मात्र पाहता पाहता काही दिवसामध्ये ही संघटना खूप पुढे गेली आहे। त्यामुळे आता फार चांगले सोनेरी दिवस या खेळाडूंना पाहा मिळतात, स्वतःचं मैदान खेळासाठी आणि सर्रसपणे सध्या तर कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेटचा क्रेज पाहा मिळतोय। जव्या मॅचकडे पहिल्या षटकात 10 आल्या आणि आता भणवायच्या त्या 18 मध्ये 44। अच्छा नाईटमध्ये एक विशेषता राहिली आहे, अच्छा नाईटमध्ये जर पाहिलं तर एकाही संघाला धावा चेस करता आल्या नाही आहेत। हा 5 सामन्यांचा इतिहास सांगतोय। यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न क्रॉस लाईनने खेळाच होतं, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आहे त्यामुळे डॉट बॉल। गोलंदाज पाहा मिळतोय आपल्याला सोपान भोईरला पाहतोय। आउटसाइड ऑफ स्टम्प बाइट बॉल, यस 1+1 दोन धावा मिळाल्यात। विक्रम भोईर पहिल्यांदा स्ट्राइक वरती पाहायला मिळेल, कारण ज्याने रेग्युलर मध्ये एक काळ गाजवला आणि जेव्हा 40+ झाले तेव्हा सुद्धा मात्र धमाकेदार त्याची एंट्री झाली आहे रेश केणीच्या जोडीला आणि आज मात्र खऱ्या अर्थाने त्याची कसोटी असेल, कारण आता संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना पुन्हा एकदा दुखापत झाली आहे नितीन पाटीलला। मात्र दुखापतीतून काय परफॉर्मन्स केला त्याने, दुखापत झाली मैदानावरती थोडा वेळ थांबला आणि गरज होती संघाला तेव्हा संघ हितासाठी त्यांनी जी कामगिरी केली। कुठे का वाईना जेव्हा एखाद्या खेळाडूला इंजुरी होते आणि प्रमुख खेळाडू आहे, कारण एक षटक हातलतोय आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती येऊन चांगले बॅटिंग करतोय, त्यामुळे त्यांचा एक प्रमुख खेळाडू आहे देसाई टीमचा। सोपान पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅकपटला जाऊन कट करत असताना दिलीप पाटील सर्कलमध्ये आहेत, एक धाव मिळाली मात्र एका धाब्याने काही होणार नाही आहे, कारण आता जसजसा सामना पुढे सरकतो नाही तसा थोडासा सामना मोठा बनून चालला आहे या टीमसाठी, कारण आता 16 मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे। पुन्हा एकदा ऑन साईडला खेळात हलक्या हाताने एकेरी स्वरूपाची धाव, दुसऱ्या धावेचा कॉल दिला विक्रमने आणि दोन धाबा पूर्ण करत असताना, कारण अद्यापर्यंत जरी पाहिलं ना तर एकच चौकार आला होता हरेश केणीच्या बॅडमधून, त्याच्यानंतर एकेरी दाबा दुहेरी दाबा डॉट बॉल विकेट मिळाली आणि आता सिंगल डबल पाहा मिळतात। आउटसाइड ऑफ स्टम्प पुन्हा एकदा पंच राजू काटे इशारा करत असताना बॅट बॉल, एक धावांतर स्वरूपाने मिळाली आहे टीमला। समीकरण पाहा मिळतं इक्वेलेशन 15 बॉल 38, फुल टॉस फायदा उठू शकले नाही आहे श्रीकांत, डॉट बॉल येत असताना अशा वेळेला मात्र एकात मोठा फडका येणं अपेक्षित होतं आणि तसं काही घडलं नाही आहे। थोडीशी पंचांची बातचीत करत असताना की आता कशा प्रकारे के करायचं आहे, कारण चेंडू मागचा पाहिला तर बाहेर होता, पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय एकच जाव, कारण विक्रमला सुद्धा माहीत आहे की जास्त जास्त स्ट्राईकवरती राहणं तेवढंच गरजेचं आहे आणि आता इक्वलेशन पाहायला मिळतोय आपल्याला 13 बॉल 37। पण सामना कसा टर्न होत चाललाय, जेथे चांगल्या पार्टनरशिपची गरज होती
ती मिळाली नाही आहे. हरेश केळणे लवकर बाद झाले आणि त्यानंतर विक्रम पुन्हा एकदा. चेंडूची लाईन जर पाहिली तर खराब आहे. तिसरा चेंडू या षटकामध्ये पहा मिळतोय आपल्याला खराब. वाईट बॉल, चौथा वाईट बॉल. दिशेवरती नियंत्रण नाही आहे. सोपान भोईरला पाहतोय आपण. आउटसाइड ऑफ स्टंप आणि या बेस मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत की हा चेंडू का सोडून दिलाय. आणि षटक समाप्त होतोय. दुसरा दोन षटकामध्ये धावसंख्या एकंदरीत पाहिली तर फक्त 29 धाव आहेत. आता इक्वलेशन पाहायला मिळेल आपल्याला. येणारे 12 बॉल आणि 35 या धावसंख्येची गरज आहे. 12 35 बनवायचे आहेत. 12 पाहिलं तर फक्त 29 बनवल्यात. त्यामुळे आता विक्रम भोईरला सुद्धा विचार विमर्श करावा लागेल की आता या मैदानावरती काय करायचं आहे नेमकं आपल्याला. कारण पाण्याची तर मागणी केली गेली आहे. आणि अशा वेळेला पाहतोय आपण थोडीशी टीम मिटिंग केली जाते की जेणेकरून या धावसंख्या चेस करायच्या. मात्र आजच्या रात्रीमध्ये एकाही संघाला या धावा चेस झाल्या नाही आहे. प्रथम बॅटिंग केली आहे तो संघच विजय ठरत गेलाय. चला उद्या सुद्धा म्हणजे आजच जे सामने होते संध्याकाळी ठीक 6 रिपोर्टिंग करा. कारण उद्या ठाणे रायगड सुद्धा एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच त्या मॅचच्या आतुरतेने सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत असतोय. मग ठाणे जिंको या रायगड सेलिब्रेट केला जातोय. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र फार मोठ्या संख्येने उपस्थितीत असतात असं चित्र पाहायला मिळालं. कारण ठाण्यात असो मॅच किंवा रायगडमध्ये नेहमीच पाठीराखे उपस्थित असतात. आता 12 35 बलिराम पाटील गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पाठीमागे सरकल्यात. पहिली धाव कम्प्लीट आणि पाहता पाहता दुसरी धावसुद्धा पूर्ण केली आहे. जसं हरीश खेळी बाद झाला तसं मात्र या संघावरती दडपण आलं की काय. दडपणामध्ये खेळ करत असताना एकेरी दुहेरी धाबा आल्यात. मात्र चौकार षटकार तर दूरचीच गोष्ट राहिली आहे. अद्यापर्यंत पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळा. जितू पाटील आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. पुन्हा एकदा 2 मात्र 2 काही होणार नाही आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं असेल. बलिराम पाटील मागच्या मॅचमध्ये सुद्धा अत्यंत कुशल मोमेंटला आगासांच्या अगेन षटक हातलं फक्त 7 त्यामुळे मॅचमध्ये शिरकाव केला त्या टीमने आणि आगासन संघाला परास्त केलं. बिगिट खेळण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये केला. साई मात्र झेल खाली. झेल स्वीकारत असताना अत्यंत चांगला झेल टीपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. मोठा फटका खेळाचा असताना मात्र फलंदाज श्रीकांत भोईर बाद झाले. 9 31. आता समीकरण पहा मिळतोय. पुन्हा एकदा टीम देसाई संघ. नरेंद्र पाटील आल्या 4 क्रमांकावरती खेळण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स राहिलाय. टीम संदप देवीचा पाडा आणि त्याचबरोबर पाहिलं तर कामोटे संघ जो दुसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला. जो रायगडचा 10 जो पोल होता त्या पोलमधून एक संघ बाहेर निघालाय.
जे हनुमान कामोटे 40+ फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील का या ठिकाणी जितू पाटील आले आहेत. वाह कार्बन कमाल कॅच स्वीकारत असताना स्वतःला झोकून दिलंय खाली पडले आणि मात्र चेंडूला जमिनीवरती पडू दिलं नाही आहे. हातामध्ये चेंडू विसवलाय बॅक टू बॅक सळग हा दुसरा धक्का लागत असताना टीम चिकनगरला. आठ चेंडू 31 पहा मागच्या दोन चेंडूवरती दोन विकेट मिळाल्यात. आठ चेंडू 31 समीकरण पहा मिळतंय गोलंदाज बरम पाडीची चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समॅन राम पाटील मैदानामध्ये येत असताना शेवटच्या षटकात 27 धाबा आल्या ना त्याच मोठं काम करून गेल्यात आणि नितीनने केलेली फलंदाजी कोण विसरेल. दुखापतग्रस्त असताना सुद्धा एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार ठोकले त्याने सलग 2 त्याच्यानंतर 2 धावा पुन्हा 1 षटकार आणि पुन्हा फटका चांगला आहे आणि धावा मिळतील आता 6 फ्लॅट षटकार 6 धावा फलंदाज राम पाटील. संघर्ष करत असताना हा षटकार पाहायला मिळाला जागेवरती थांबले पोच घेतली आणि बॅटवरती व्यवस्थित मिडळ घ्या चेंडू डीप मिड विकेट क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक 2 होते मात्र अगदी मधोमध त्यांच्या जाऊन चेंडू सीमापार गेलाय. आता 7 चेंडू 25 आणखीन एखादी अपेक्षा असेल या चेंडूवरती की एखादा बिग शॉट खेळावा. 25 जाबा करायच्या तद्यापि 7 चेंडूमध्ये पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळा क्षेत्ररक्षक नाही आहे दूरवरून साई येतात आणि तोपर्यंत अनिल दुसरे क्षेत्ररक्षक आल्यात आणि 2 धाबा मिळाल्यात या अंतिम तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती. आता समीकरण 6 चेंडू आणि 23 धाव संख्येची गरज आहे सामना संपला नाही आहे कारण विक्रम सुद्धा आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर फलंदाज राम पाटील. आता एखादा गोलंदाज शोधावा लागेल कारण त्यांच्याकडे 5-6 गोलंदाज आहेत त्यामुळे एखादा गोलंदाज ज्याच्यावरती भरवसा ठेवावा लागेल की चांगलं षटक हाताळेल. आणि नेहमीच पाहिलं जातं आहे की स्लॉग ओव्हरमध्ये किसन म्हात्रे नेहमीच गोलंदाजी करतात आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरतीच जबाबदारी दिली आहे कारण अत्यंत चांगले गोलंदाज आहेत त्यांची गोलंदाजी खेळणं फलंदाजाला फार कठीण जातं. या स्क्रीनवरती आपण चंद्र पाहू शकता सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आहे चित्र आणि GTC आहे सध्याच्या घडीला पाहिलं तर सर्वात वेगवान फास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी स संगम देणारे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट टॉटिन जल्पेश भोईर यांना कंपनी आशिष भोईर फार मेहनत करतात या आणि त्यांचे पूर्ण टीमवर्क टीमचे सर्व मेंबर्स. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न बॅट बॉल 6-22 विक्रम भोईर सारखा फलंदाज स्ट्राईकवरती आहे. 6 चेंडू 22 जाबा करायच्या आहेत मगाशी 27 केल्या त्या आणि आत्ताचा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल लागोपाठचे 2 चेंडू खराब फेकल्यात. आत्तापर्यंत 7 चेंडू वाईट फेकल्यात देसाई संघाने आणि कधी अशाच असेच चेंडू डोकेदुखी धरत असतात. अशोक पाटील 21-6 आता 21 बनवायचे आहेत. या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धाबा आता कुठेतरी डोकेदुखी धरतात. फटका दर चांगला आहे मात्र जास्त उंची लांबी कमी आहे का साई होते प्रयत्न चांगले होते पॉवरफुल फटका आणि या 6 धावा पाहायला मिळतात आपल्याला. कधीपासून वाघ शांत होता
आणि तो आता जागून उठलाय, कारण विक्रमच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. दोन चेंडू खराब आल्यानंतर हा षटकार आलाय. समीकरण 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. पाच सामना कुठे होता, कसा आला, थोडासा मी म्हणेन इझी घेण्याचा प्रयत्न करत होता की काय देसाई संघ, आणि अशा वेळेला षटकार येणं थोडीशी डोक्याची घंटी आहे. यस, सात चेंडू वाईट आता करायचे आहेत, 5 मध्ये 15. ओके, 39 8 मध्ये 5 मध्ये 15. सामना शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं भल्या भल्याला जमलं नाही आजपर्यंत. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, मात्र एकच जाव, एकच जाव. दुसऱ्या दाब्याचा कॉल दिला होता मात्र नाही आहे, कारण चेंडू लगेच चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले, आणि जर एखादा खेळाडू थांबला तर ती धाव पूर्ण होऊ शकत नाही आहे. एस पी या ठिकाणी आहेत, मगाशी सुद्धा असंच काहीच चित्र पाहायला मिळालं, कारण आता क्रिकेट जेवढं फास्ट झालंय, क्रिकेटमध्ये चांगले दिवस आल्यात, तेवढे नियमसुद्धा कठीण पाहायला मिळतात आपल्याला. 4 चेंडू 14 समीकरण. पुन्हा एकदा लेग स्टंप, या ठिकाणी काय घडलंय, तिसरा वाईट आहे षटकामध्ये अशोक पाटील. मगाशी सुद्धा 3 वाईट बॉल फेकले सोपान भोईरने. काय चाललंय, कारण आपल्याला नेट टू नेट चेंडू फेकायचे आहेत अशा वेळेला. 4 मध्ये 13 बॅकपटला जाऊन कट करत असताना पंच केलाय, मात्र विक्रमने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 दाबा सहज झाल्या असत्या, मात्र नाही घेतल्या, त्यामुळे 3 चेंडू आणि 12 समीकरण मैदानावरती पाहा मिळतोय. विक्रम वोईर साईकवरती ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला, मात्र त्याच्यानंतर एक धाव आली, आणि आत्तासुद्धा एकेरी धाव मिळत असताना 2 चेंडू खराब जरूर फेकले या गोलंदाजाने, मात्र थोडंसं कमबॅक राहिलंय. एकेरी धाव मिळत असताना 3 मध्ये 12 बणबायच्या अत्यंत कुशल मोमेंटला सामना दोन्ही टीमसाठी. बिगेट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा खेळा जाईल प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण खेळा जातील, आणि नेहमीचं समीकरण आपण जेव्हा पाहतो ना मैदानावरती, 2 चेंडू 10 2 चेंडू मगाच्या मॅचचं समीकरण सुद्धा 2 चेंडू 10 बनवायच्या होत्या त्या, मात्र आजदे संघाला, आणि असं समीकरण काहीसं पाहा मिळतं, मात्र आजदे संघाला 4 मध्ये 10 बनवायच्या होत्या. 2 चेंडू लागोपाठ डॉट गेले, विकेट मिळाली, आणि आता येते 2 चेंडू 10 ची गरज आहे. यावेळेस फटका चांगलाय, अगदी रेंज मध्ये आलाय, व्हॉट अ शॉट, सुपर डुपर एला का सिक्सर, आणि आता मॅच मध्ये वापसी करत असताना काय घडलंय, अगदी समोर खेळात लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या अगदी समोरून चेंडूला फेकलाय, आणि 1 मध्ये आता 4. थोडस टेन्शन वाढलंय देसाई टीमचं, कारण 1 मध्ये 4 बनवायचे आहेत, आणि आता काय होईल. जे प्रेक्षक बसले होते उभे राहिल्यात, 8 चेंडू वाईट फेकल्यात, म्हणजे 8 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात, आणि 8 चेंडू एक्स्ट्रा मिळाले खेळण्यासाठी. आणि आता पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा अशोक पाटील 3 वाईट चेंडू फेकल्यात. थोडंसं विचार विमर्श हनुमान पाटील काहीतरी सांगत असताना की आता काय करायचंय नेमकं, कारण शेवटचा 1 चेंडू फेकायचा आहे. हां, सर्वजण उभेच आहेत, हरेश भोईर हरकत नाही आहे, कारण जे बसले होते ते उभे राहिल्यात. एस पी चला आता थोडीशी बातचीत केली जाते एकमेकांसमोर की आता काय करायचंय. विक्रमने मात्र मगाशी ज्या 2 धावा एकवटल्या ना, स्वतःवरती विश्वास दाखवला की मी फटका खेळू शकतोय. 6 मारल्यात, आता 4च मारायचे आहेत, 1 मध्ये 1च चेंडू फेकायचा आहे तो, मात्र गोलंदाज किसन मात्रे ज्याने कित्येक सामने जिंकून दिल्यात, कित्येक वेळेला इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे,
त्या गोलंदाजा भरती मात्र जेथे सहा मध्ये त्यांना बनवायच्या होत्या 23 अशा मोमेंटला मात्र त्याच्यावरती गोलंदाजी आणि एक मध्ये चार जरा जोरदार टाळा द्या या चेंडूसाठी, कारण शेवटचा चेंडू आहे, शेवटचा सामना आहे आणि आता प्रेक्षक वर्ग सुद्धा उभा राहिला आहे. एक चेंडू आणि चार धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू मात्र अगदी खोलवा टप्प्याचा मात्र होतोय काय, धावतोय 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 आणि चेंडू थांबलाय. वा, आणि येथे तीन धावा पूर्ण झाल्यात की काय, तीन धावा पूर्ण आणि एका, यस यस, सावकारच होता जणू आणि मी म्हणेन कुठे का होईना, नशिबाची साथ मिळाली आहे वागेश्वर देसाई टीमला, कारण चेंडू जाता जाता जागेवरती थांबला त्यामुळे सोपान भोईरने स्वतःला झोकून दिलं, उलटा पालटा झाला चेंडूवरती आणि अशा वेळेला चेंडूला अडवलं. तीन धावा झाल्या मात्र एका धावेने सामना रुद्र 11 चिकनगर संघाला गमवावा लागला. पा एका एका धाबेने जेव्हा आपण सामना गमवताना तेव्हा मात्र आपल्याला खूप दुःख होतं.